महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. गेल्या 2-2.5 वर्षात रेकॉर्ड ब्रेक विकास कामे झाली आहेत, याची पोचपावती जनता मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान राज्यामध्ये कुठेही बंडखोरी होणार नाही, महायुती समन्वयाने लढेल असे शिंदे यांनी सांगितले. मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. विरोधकांना पराभव समोर दिसू लागला की त्याचे खापर ईव्हीएम वर निवडणूक आयोगावर फोडतात, ही दुर्दैवी आहे असेही शिंदे यांनी सांगितले. गावच्या मातीत आल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. शेतीमध्ये गोठ्यामध्ये आल्यानंतर गाई गुरांमध्ये फिरल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आणि डबल इंजिनची ताकद येते असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही, कारण जेवढे काम केले, जेवढे प्रकल्प पुढे नेले, जेवढ्या कल्याणकारी योजना राबवल्या, त्यामुळे जनता नक्कीच आम्हाला मतपेटीतून त्याची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही. जागा वाटपाची चर्चा नेमकी कुठून कुठपर्यंत आली आणि काही अदलाबदल होणार आहेत का, यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोण उभे राहते हे महत्वाचे नाही, तर शेवटी जिंकणं हे महत्वाचं आहे. कोणाला किती जागा द्यायच्या आणि कुठे कोणते उमेदवार द्यायचे हे आज उद्या 2 दिवसांमध्ये ठरेल. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, आम्ही जनतेचे काम करायचे हे एकच ध्येय घेऊन पुढे चाललेलो आहोत. विरोधकांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही, त्यांचे टीका करणे हेच काम आहे. सध्याच्या आघाडीच्या गोटात चलबिचल असून मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा असे बॅनर आणि असे पोस्टर गल्लोगल्ली फिरत आहेत, त्यामुळे आघाडीतील चलबिचल दिसत आहे. आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे, ती विचार सोडलेली आघाडी आहे, बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या आघाडी लवकरच बिघाडी होईल असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, आतापर्यंत महिलांसाठी घेतलेले निर्णय, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय, आजपर्यंत इतिहासात आमच्या सरकार एवढ्या योजना कोणत्याच सरकारने केल्या होत्या. एकीकडे प्रकल्प आणले, महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या, आज देशात महाराष्ट्र नंबर 1 आहे, त्या महाराष्ट्रात 52% गुंतवणूक आहे, म्हणजे राज्य विकासाच्या मार्गावर आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एका बाजूला तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री झाला हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित नव्हतं की एकनाथ शिंदे या पद्धतीने काम करतील. आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काही जणांना असं वाटायला लागले की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले असते, बरं झालं असं काही नाही. काही आमच्यात वाद नाहीये, आम्ही कामाला महत्व देतो आणि विकासाला महत्व देतो. आम्हाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं हे पाहणे रुळलोच आहे आम्ही. आणि म्हणून 2-2.5 वर्षात रेकॉर्ड ब्रेक कामं झाली आहेत, याचा विचार आणि याची पोचपावती जनता दिल्याशिवाय. साहेब, या निवडणुकीत आत्ता संपूर्ण बंडखोरी होताना पाहायला मिळते महायुतीमध्ये, आणि आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये देखील आपले जिल्हाप्रमुख आहेत पुरुषोत्तम जाधव, यांनी देखील बंडखोरीचा इशारा दिलेला आहे. काय याच्यामध्ये निवडणुका आल्या की अशा गोष्टी होतात, परंतु कुठे बंडखोरी होणार नाही, महायुती समन्वयाने लढेल.